आपले केस हे सुंदर मुलायम सुळसुळीत असावे असे प्रत्येकालाच वाटते आणि वाटणार का नाही, कारण सुंदर केस हे उत्तम आरोग्य आणि उत्तम सौंदर्याचं लक्षण जे आहे. पण आजकालच्या धकाधकीच्या काळात आपण केसांची निगा करणं विसरून जातो आणि त्यामुळे बऱ्याच जणांना केसांच्या समस्यांना सामोरे जावं लागतं. तर आज आपण बघूया की केसांच्या विषयी काय जाणून घेता येईल की केस तुमचे हे निरोगी राहतील आणि गळणं कमी होतील आणि ज्यांचे गळत असतील त्यांचे देखील आपण काही उपाय बघूया की ज्याच्यामुळे ते बंद होतील. केसांचे मूळ त्वचेच्या शेवटच्या थराखाली एका सूक्ष्म पिशवीमध्ये असते. त्या पिशवीलगत असणाऱ्या छिद्रातून जो स्निग्ध द्रव उत्पन्न होतो त्यामुळेच केस हे मऊ सुळसुळीत राहतात. या द्रव्यांचा पुरवठा बंद जर पडल्यास केस निस्तेज दिसू लागतात आणि गळू लागतात व शेवटी पांढरे देखील होतात. आयुर्वेदानुसार केस हे अस्थिधातूचा मल आहे, म्हणजे अस्थिधातू क्षय जर झाला असेल तर तेव्हा देखील तुमचे केस हे गळायला लागतात. एखादा व्याधीच्या उपद्रवा स्वरूपात देखील केस हे गळताना आपण बरेच वेळा बघतो. स्त्रियांमध्ये डिलिव्हरीनंतर बऱ्याच वेळेस केस हे गळताना दिसतात. डोक्यात कोंडा जर झाला असेल तर त्याने देखील केस हे गळताना आपण बऱ्याच वेळा बघतो. त्याचबरोबर जर आपल्या खाण्यापिण्यात जर पोषण तत्वाची कमी असेल तर त्याने देखील तुमचे केस गळायला लागतात. त्याचबरोबर धूर याचा देखील परिणाम तुमच्या केसांवर होताना बऱ्याच वेळेस बघतो. अति खारट तिखट अति आंबट पदार्थ जर जो व्यक्ती जास्त सेवन करत असेल तर त्याचे देखील केस हे गळतात. केसांवर होणारे विविध प्रयोग, बऱ्याच जणांना केस सेटिंग करण्याची सवय असते. हेअर ड्रायर, हेअर कलर, हेअर शॅम्पू, हेअर कंडिशनर, हेअर स्प्रे, हेअर सेटिंग जेल या सगळ्यांचा दुष्परिणाम हा आपल्या केसांवर आपण होताना बघतो. जशी उन्हाळ्यात एखाद्या झाडाची पाने ही गळून पडतात आणि परत ते उन्हाळा संपल्यावर म्हणजे पावसाळ्यात त्यांना नवीन पालवी फुटते, तर आपल्या केसांचंही तसंच असतं. बऱ्याच वेळेस हे थोडेफार केस गळणे हे एक नॉर्मल गोष्ट आहे. 10-20 जर दिवसाचे तुमचे केस गळत असतील तर ती साहजिक आहे, पण त्यापेक्षा जर जास्त गळत असतील तर तुम्हाला काळजी करणे गरजेचं आहे. टक्कल पडणे हा प्रकार बऱ्याचदा आपण म्हणतो की पुरुषांमध्येच असतो, पण प्रत्यक्षात बघितलं तर स्त्रियांना देखील हा प्रकार आपण आढळून येतो. स्त्रियांमध्ये टक्कल पडणे हे पुरुषांच्या तुलनेत कमी असते. पुरुषांमध्ये टक्कल पडणे हे अनुवंशिक समजले जाते, पण स्त्रियांमध्ये तो प्रकार दिसत नाही. स्त्रियांमध्ये अन्य कारणाने तुमचे केस हे गळताना आपल्याला आढळून येतो. तर तुझी सगळी लक्षणे बघता आपल्याला असं लक्षात येईल की केसांची निगा घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याकरता आयुर्वेदामध्ये खूप छान उपाय सांगितलेले आहेत, तर त्यापैकी आपण इथे काही उपाय बघूया. तर आयुर्वेदामध्ये केसांना तेल लावणे हे खूप महत्त्वाचे सांगितलेले आहे. बऱ्याच जण शॅम्पू करतात पण त्या अगोदर ते केसांना तेल लावत नाही, तर त्याच्यामुळे केस हे रुक्ष होतात आणि तुटून गळायला लागतात, दुभंगतात. तर केस हे धुण्याच्या अगोदर 3-4 तास अगोदर केसांना तेल लावल्याच गेलं पाहिजे. केसांची काळजी घेताना कुठलं तेल वापरायला पाहिजे आणि कसं लावायला पाहिजे, तर तेल लावण्याची पद्धती म्हणजे आपल्या एका तळ हातावर तेल घ्यायचं, तेल हे कोमटच असायला हवं, तर आणि दुसऱ्या हाताच्या बोटांनी तेलात बुडवून ते आपल्या केसांवर हलक्या हाताने मसाज करायचे, तर त्यामुळे केसांच्या मुळाशी हे तेल पोचतं आणि केसांना योग्य ते पोषण मिळतं. तर आता तुम्ही म्हणसाल की कुठलं तेल वापरायला पाहिजे मी अशा वेळेस, तर मला असं म्हणायचं आहे की प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी असते. प्रत्येकाला झालेला आजार आणि
गळण्याचं जे कारण आहे ते प्रत्येकाचं वेगळं असतं. तर त्यामुळे त्या काळची परिस्थिती, त्या काळची प्रकृती आणि त्या वेळेसचे तुमचे दोष आणि दृश्य जे दूषित झालेले आहे त्यानुसार तुम्ही तेल हे वापरायला पाहिजे. तर त्याकरता तुम्ही तिळ तेल, खोबरेल तेल किंवा एरंड तेल ह्याचा उपयोग तुम्ही करू शकता. ह्या साध्या तेलांपेक्षा जर तुम्ही औषधयुक्त तेल वापरले तर त्याचा अधिकच चांगला फायदा होतो. आवळा, भृंगराज, जटामानसी, कोरफड इत्यादीयुक्त तेल असतील तर उत्तमच. केस धुताना जर जास्त गरम पाण्याचा तुम्ही उपयोग करत असाल तर तो टाळायला पाहिजे, कारण गरम पाण्याने केस हे निस्तेज होतात आणि तुटतात. त्याचबरोबर शॅम्पूऐवजी जर तुम्ही शिकेकाई, आवळा, रिठा ह्याने जर केस धुतले तर त्यामुळे तुमचे केस हे ड्राय होणार नाही आणि तुटणार नाही. त्याचबरोबर आहारात आवळ्याचा उपयोग तुम्ही जास्त करण्याचा प्रयत्न करा. आवळ्याचे ज्यांनी नित्य सेवन केले त्यांचे केस हे सुंदरच राहतात. त्याचबरोबर जेवणामध्ये लोणचं, पापड, खारट पदार्थ, आंबट पदार्थ यांचा समावेश कमी करा. जेव्हा किंवा उन्हात जाता तेव्हा केस हे जाकल्या जातील याचे तुम्ही काळजी घ्या, कारण उन्हात केस हे जास्त उन्हाने केस हे खराब होतात. त्याचबरोबर बऱ्याच वेळ जर जास्त प्रमाणात दोष झाले असतील तर त्याला शोधन चिकित्सा करणे पण आवश्यक आहे. तर त्यासाठी आपण पंचकर्म करतो बऱ्याच पेशंटमध्ये. तर पंचकर्मामध्ये आपण शिरोधारा, शिरोपिचू, शिरोबस्ती, नस्य, रक्तमोक्ष, अभ्यंग, शिरोलेख ह्यांचा उपयोग करतो. बस्तीचा देखील आपण बऱ्याच वेळेस उपयोग करतो की ज्याच्यामुळे तुम्हाला योग्य ते पोषण मिळेल आणि तुमचे जे झीज झालेली आहे ती भरून निघेल आणि तुमचे केस हे सुंदर होतील. जर तुमचा आजार हा कमी प्रमाणात असेल तर नक्कीच वर सगळ्या या मी सांगितलेल्या उपायांनी तुमचे केस हे नक्कीच चांगले होतील.